कोल्हापुरातील भक्ती पूजानगरमध्ये गेल्या आठवड्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं हा परिसर 500 मीटर अंतरापर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला. या परिसरातील 6 बंगल्यातील सुमारे 50 लोक होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. मात्र या लोकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा नगरसेवक किरण नकाते यांच्याकडून दररोज केला जातोय. याचबरोबर या परिसरासह संभाजीनगर, हॉकी स्टेडियम, क्रीडा संकुल परिसरात 2 दिवसातून एकदा अग्निशमन दलाच्या फायर फायटरमार्फत औषध फवारणी करण्यात येते. गेल्या आठवड्यात कोल्हापुरातील भक्ती पूजानगरमध्ये 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, तर पेठवडगावच्या एका महिलेलाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर मात्र कोल्हापुरात आजवर एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. दरम्यान भक्ती पूजानगरच्या परिसराचं शिवम बोधे यांनी ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केलंय. पूर्ण परिसराचा आढावा ड्रोनच्या माध्यमातून घेतलाय. गेल्या आठवड्यात भक्ती पूजानगरमध्ये राहणाऱ्या बहीण भावाला कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर महापालिका प्रशासनानं हा परिसर 500 मीटर अंतरापर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन केलाय. या परिसरातील एकही व्यक्ती बाहेर येणार नाही किंवा बाहेरील व्यक्ती या परिसरात जाणार नाही असं नियोजन करण्यात आलंय. 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भक्ती पूजानगरमध्ये 50 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय. मात्र या लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळाव्यात यासाठी नगरसेवक किरण नकाते यांनी पुढाकार घेतलाय. भक्ती पूजानगरमधील होम क्वारंटाईन असलेल्या लोकांना दररोज लागणारी भाजी, दूध, फळं आणि जीवनावश्यक वस्तू एकत्र करून भक्ती पूजानगरच्या गेटवर नेऊन ठेवल्या जातात. त्यानंतर तिथल्या लोकांना मोबाईलवर संपर्क करून वस्तू ठेवल्याचं सांगितलं जातं. गरजेप्रमाणे इथले लोक या वस्तू आपापल्या घरी नेतात. गेले 7 दिवस अखंडपणे हा उपक्रम नकाते यांनी सुरू ठेवलाय. त्याचबरोबर या परिसरात अग्निशमन फायर फायटरच्या मार्फत 2 दिवसातून एकदा औषध फवारणी करण्यात येते. याशिवाय क्रीडा संकुल रोड, गजानन महाराज नगर, मखदूम लॉन, ओम गणेश कॉलनी, संभाजीनगर, हॉकी स्टेडियम रोड परिसरात औषध फवारणी करण्यात येते. आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्यात येत आहे.